महाराष्ट्र राज्यातील समस्त मराठा समाज बांधवांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे 7 दिवसांच्या आत कोणतीही शर्त न ठेवता मागे घेण्यात यावेत, अन्यथा 16 डिसेंबरला चाकणमधून मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आमरून उपोषण करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. चाकण शहरापुरती किंवा तालुक्यापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस मागणीच्या वेळेस आरक्षणाच्या मागणीच्या वेळेस जे जे गुन्हे दाखल झालेत सर्व मराठा बांधवांवरती ते बिनशर्त पाठीमागे घ्यावे ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. आणि आम्ही त्याकरता 7 दिवसाचा अल्टिमेट देतो आहे. 16 तारखेला चाकण इथून आमरण उपोषणाला शेकडो कार्यकर्ते बसणार आणि याच्यात जे म्हणणं आहे शासनाने सर्व जे सर्व जे गुन्हे कुठले गुन्हे असू मी जे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरती जे गुन्हे झाले आहेत तुमचं म्हणणं असं की पोलीस खात्यावरती मार गुन्हा झाले होते ते सोडून जे बाकीचे आहेत ते सर्व सर्व गुन्हे हे शासनाने 7 दिवसाच्या आतमध्ये मागं घ्यावे. शासन फक्त जी आर काढतं इथं अधिकारी म्हणजे आम्हाला जी आर पोचले नाहीत पोचत नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. फक्त हे गाजरं दाखवायचं शासन आहे. आरक्षण दिलं आहे हा मुद्दा वेगळा आहे परंतु आरक्षणामध्ये सुद्धा त्यांनी मेकट आलेले की 8 लाखाचे आतल्या लोकांकरता आरक्षण आहे. मी तिथं पण आमच्या मी स्वतः वाढ वाद लावायचा त्यांनी काम केलेलं आहे परंतु ह्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज कुठल्या प्रकारचं करणार नाही. आम्ही 100% 16 तारखेला 11:00 चाकणमध्ये उपोषणाचं आम्ही बसणार शेकडो कार्यकर्ते आणि इथून पुढं काय ती आंदोलनापुढं काय कुठल्या गोष्टी कालपोट लागलं त्या पूर्णपणे हे शासन जबाबदार राहील.